आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्लीज आता काही रिॲक्ट होऊ नका. आता आरोग्य घरात मी तुम्हाला सगळं काही सांगते. मला प्लीज आता येऊ द्या थोड्या वेळासाठी प्लीज. तू आलीस? सावी कुठे? तू इथे राहायला आली आहेस ना? मग सावी कुठे? बाळा मी इथे राहायला येणार आहे, पण त्याच्या आधी माझ्या डोक्यावरती बरीच काम आहेत ना, ती पूर्ण करायला हवी की नाही? हो, बाबा पण म्हणतो आधी काम. अरे बाळा तू जरा वर जाऊन बस ना, मला सुंदरीशी बोलायचंय. तू जाऊन वर बस, मी लगेच येते. सुंदरी काय झालंय? आई प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही शांत व्हा, नाहीतर आरोला संशय येईल. प्लीज हे बघ, तुम्हाला लगेच सांग झालंय काय. आई खरं तर नेमकं मलाही माहिती नाहीये, पण आजच मी टीव्हीवरती बातमी बघितली आणि त्यात असं कळलं की चंद्रपूरला जंगलात जे काही ऑफिसर्स गेले होते, म्हणजे धनंजय आणि त्यांची टीम, ते सगळेच बेपत्ता आहेत. आणि ते कुठे, त्यांना कोणी नेलं, काय झालं, काहीच माहिती नाहीये. बेपत्ता म्हणजे कोणी नेलं असेल? ऐका माझं, ऐका माझं, तुम्ही प्लीज शांत व्हा, शांत व्हा, काही बोलू ना. नाही मी तुम्हाला सगळं सांगते, प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही इकडे ऐका माझं. मला सगळं कळतंय, पण घरात आरोह ना, आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे, सगळं शांतपणे हँडल करावं लागणार. तुम्ही तुम्ही बस, मी आले, बस बस आई, बस प्लीज. अरे काय चाललंय पुन्हा ते तीच गोष्ट. सांगितलं ना एकदा तुमच्यासोबत आहे मी. लाईट का गेली? लाईट का गेली? काय चाललंय हे? तुला सांगितलं नाही एकदा मी की आपण एकत्र आहोत, एकाच टीम मध्ये आहोत. काय चाललंय मला सांग, समोर येऊन बोल, काय करायचंय, कसं करायचंय? हॅलो हॅलो, धनंजय तर चंद्रपूर मध्ये मिसिंग झालं होतं ना? आमच्या ताब्यात आहे. चंद्रपूर मध्ये? होय, कळली माझी ताकद. तुम्ही कुठल्या नाना चौकशात आणल्या होत्या तुमच्या? दिसली का झलक, दिसली का? शत्रूचा आम्ही काय करू शकतो अंदाज आला का तुला? हे बसून आम्ही टीएस चंद्रपूरच्या जंगलात झेर बंद केलेलं आहे. हे सगळं मान्य आहे, पण कोण आहेस तू? कळे तुम्ही? धनंजयला कोण त्रास देत असेल ग? हे बघ आई, खर तर नक्षल एरियात नाही, गोष्ट सामान्य आहे. कारण तिथे ना पोलिसांवरती वार होणं किंवा पोलीस गायब होणं हे नवीन नाहीये, हे त्यांच्यासाठी सामान्य आहे. हो, मीही ऐकलंय.
हे नक्षलवादी खूप भयंकर असतात. अगं ते पोलिसांनाही जिवंत सोडत नाहीत. मला आता खूप भीती वाटायला लागली. आई प्लीज तुम्ही घाबरू नका, प्लीज काळजी करू नका, मी आहे ना प्लीज. काय करणारेस ग तू? खरं तर ना तुझ्यामुळे झालंय सगळं. तू त्या आदित्य बरोबर राहायचा निर्णय घेतला नसतास तर धनंजयने ही बदली स्वीकारली नसती. त्याला तुझ्या त्या कटू आठवणींपासून दूर जायचं होतं ना. तो त्या बदलीच्या गावी गेला आणि मग त्याच्या हातात चंद्रपूरची ऑर्डर पडलीय. खरं तर धनंजयला पण ते अजिबात आवडलं नव्हतं. आणि त्याच्या बोलण्यावर ना मला असंही वाटतंय की त्याला वाटत होत की हे सगळं कुणीतरी मुद्दाम घडवून आणते आणि त्याच्यावरचा राग काढतय. राग? हो राग काढतय. काय काय आणि कुणाकुणासाठी धनंजयने सहन करायचं आणि का? राग म्हणजे धनंजयला तिकडे मुद्दाम तरी कुणी पाठवलं नसेल. शाब्बास. मसाला दुधाचीच मला आवश्यकता होती रे. बाकी काय घेतलं की ऍसिडिटी होते भयंकर. ए आदित्य तुला हवंय मसाला दूध? हा घे, लाज नको. हे बघ आमच्याकडे बदामापासून बंदुकीपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. बाय 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 बाय. घाबरलंस का रे? मग तू पाणी पी. पाणी पाणी घे. पाणी घे. नाही नको पाणी मला. बर मला एक कळत नाही तुम्ही सुंदरीच्या शत्रू कशा? तुम्ही तर तिला तुमच्या वर्कशॉपच्या ओपनिंगला बोलवलं होतं, तिचं कौतुक केलं होतं. नाण्याला दोन बाजू असतात की नाही? आता बघ ना, तू तुझ्या शाळेमध्ये तुझ्या विद्यार्थ्यांचा आवडता एडी सर आहेस, पण घरी बायकोला गुंगीचं औषध देणारा दुष्ट नवरा. तुझी रेशन रेष ओळखते मी, त्यामुळे माझ्याशी दगा फटका करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीस. सुंदरीचा सूड घ्यायचंय मला आणि त्यासाठी तू करणार आहेस मदत. ज्याप्रमाणे सुंदरीनं तुझ्या जवळच्या माणसाला तुझ्यापासून दूर नेलं, तसंच तिनं माझ्याही एका जवळच्या माणसाला, माझ्या आवडत्या माणसाला माझ्यापासून दूर नेलंय. सुंदरीमुळे तुमच्या जवळची व्यक्ती जी दूर गेली ती कोण आहे कळेल का मला? कळेल, हळूहळू सगळं कळेल तुला. घाई नको करूस. माझ्यासाठी तर तुम्ही एक समाजसेविका होत्या, एक उद्योजिका जी लोकांच्या भल्यासाठी बऱ्याच गोष्टी करते. मला मला खरंच कळत नाही हे जे काही घडतंय माझ्या समोर, हे ती स्क्रीनवरची व्यक्ती तुम्हीच आहात का? हो मीच आहे ती व्यक्ती. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही धनंजयला पकडलंय वगैरे सगळं ठीक आहे, पण धनंजयला पकडून तुम्ही सुंदरी सारख्या नागिणीच्या शेपट्यावर पाय दिलाय, ती उलटून तुम्हाला डसणारच. नागिण नाही आहे ती, छोटीशी अळी आहे. अळी ती काय करणार आहे माझं वाकडं? आणि मी माहितीये का कोण आहे? अजगर आहे, अजगर, मोठा अजगर. आई प्लीज तुम्ही घाबरू नका. हे बघा मी तुम्हाला वचन देते, मी धनंजयला घेऊन येईन, तेही सुखरूप. तू वचन देणारेस मला? अगं वचन न पाळणारी आहेस तू, आणि मला खात्री आहे आत्ता सुद्धा वचन दिलं ना तरी ते पाळणार नाहीस तू. नकोच आहे मला ते. मी एक वेळ सरकारकडनं मदत घेईन पण तुझ्याकडनं घेणार नाही. आणि इतकी मदत करायला धनंजय लागतो कोण ग तुझा? तू निघ, तू आत्ता इथून निघ सुंदरी. तू आधी जा इथून. सर आई ऐकून तरी घ्या. नाही मला नाही ऐकायचं काही, जा आधी इथून तू. आई प्लीज ऐक ना. आई 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 प्लीज दरवाजा उघडा ना आई. पण मला नेमकं काय करायचं? गुड
गुड क्वेश्चन. आता आलास तू मुद्द्यावर. मला नेमकं काय करायचं? अरे काही करायचं नाहीये, काही वेगळं असं करायचंच नाहीये. तेच जे तू आतापर्यंत करत आलायस, सुंदरीला त्रास द्यायचा. आणि त्यानंतर तुम्ही सुंदरी बरोबर नेमकं काय करणार आहात? आता ह्या सगळ्या गोष्टीचा मी तुला रिपोर्ट द्यायचा का? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मग येतो मी आता. शाबास, हीच सिन्सेरिटी आवडते मला. निघ तू, पण एक लक्षात ठेवायचं, माझ्या नाण्याची दुसरी बाजू सुंदरीला कळली आहे हे जर मला कळलं तर आज धनंजय जिथे आहे ना तिथे तू असशील. आणि मला तुला तिथे पाहायचं नाहीये. नाही पाहायचंय. मीमा, जिथून आणलं तिथे नेऊन सोड, कळलं? सर्व काय झालं ग? काय म्हटलं साधनाताई? काय म्हणणार, त्याही खूप शॉक आहे, खूप वैतागल्या होत्या आणि त्या खूप ओरडतही होत्या ग. आणि काय? आणि त्या असं म्हणाल्या की ह्या सगळ्यात माझी चूक आहे. बघितलंस ना, फोडलं ना तुझ्यावर खापर. सांगत होते जाऊ नको म्हणून, तू चांगलं करायला गेलीस आणि त्या अशा वागल्या. विनाकारण स्वतःचा अपमान करून घेतलास तू. विनाकारण म्हणजे काय चुकलंय त्यांचं? मी त्यांच्यासोबत काय बरोबर वागले सांगा ना तुम्ही. हर मांडवात धनंजय सोबतचं लग्न मोडलं, पर हे सगळं झाल्यानंतर सगळं सुरळीत झालं, पुन्हा ते माझ्यासोबत राहायला तयार झाले, पण पुन्हा आदित्यमुळे त्यांना लांब केलं. काय चुकीचं बोलले मग? हे सगळं माझ्यामुळेच तर घडतंय. त्यांचं काही चुकीचं नाहीये, पण आता धनंजय मिसिंग आहे त्याचं काय? आता काय करायचं आपण? मी धनंजयला घ्यायला चंद्रपूरला जाणार आहे. काय? अगं काय बोलते सरू तू? तुला माहिती तिथं काय चाललंय? अगं पोलिसांबरोबर तुझा पण जीव धोक्यात येईल. म्हणून त्यांचा जीव धोक्यात टाकू? त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं हे सगळं विसरताय का तुम्ही? त्यांनी माझ्यासाठी स्वतःवरती गोळी झेलली आहे आणि अजूनही बऱ्याच गोष्टी केल्या ज्या सगळ्यात तुम्हाला माहिती आहेत. मग असं का बोलताय तुम्ही? उलट आता कुठं त्यांची मदत करायची संधी मिळाली मला. त्यांना एवढं हर्ट केल्यानंतर मी त्यांची मदत करू शकते, मग का नको करू? ते काय नाही, मी जाणार आहे आणि त्यांना सुखरूप घेऊन परत येणार कुठल्याही परिस्थितीत. मी आताच्या आता बॅग भरते आणि लगेच निघते. आता वेळ घालवायला नको. काय काय झालं? सुंदरी चंद्रपूरला निघालीये धनंजयला शोधायला. काय? बरोबरच आहे, जरी रिस्क असली ना तरी ती जे करते ते बरोबरच आहे. पण सुंदरीने धनंजयला शोधून काढलं तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. होय, आणि जर सुंदरीने आत्ता काही केलं नाही ना, आणि देव न करू जर धनंजयच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सुंदरी स्वतःला माफ नाही करू शकणार. ते सगळं बरोबर आहे, पण ह्या सगळ्यामध्ये सुंदरीला जर काही झालं तर सावीचं काय होणार? तिला सांभाळायला तू आहेस ना, आणि तसंही माझ्यापासून दूर नेऊन तिला तिच्यासोबत राहायचंच होतं ना सावी सोबत. आता मी चालली मग राहा. नाही नाही, एक मिनिट, मी तो प्लॅन कॅन्सल केला होता. आणि बाय द वे मला सांगा, हे सगळं जे काही तू बोलतेस, हे सगळं जे काही तू करणार आहेस, हे सावीला माहिती आहे? सावी, तू तिला हे सगळं का ओढतोस? सावी बाबा, सवी बाळ, आई आपल्याला सोडून बाहेर गावी चालली. बाहेर गावी? आणि कधी येणार आहे काहीच माहित नाही आपल्याला. कुठल्याच गोष्टीची निश्चिती नाहीये, कधी येणार माहित नाही. तुला चालणार आहे? नाही, जर
कधी परत येणार हे माहित नसन तर मी तिला नाही जाऊन देत. आई तू नको जाऊस मला सोडून प्लीज. आई मला तुझ्याशिवाय नाही करमणार. नको ना जाऊ प्लीज. बाळा माझं महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल ना. आणि तोवर तुझा बाबा आहे ना तुझ्यासोबत. नाही मला तूच हवी आहेस. सावी तू मगाशी बघितलं ना टीव्हीवर बातम्यांमध्ये धनंजय काका मिसिंग आहेत. आता मला सांग त्यांना शोधायला हवं की नाही, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे की नाही. आणि तसंही आरोह साधना आजी दोघे किती टेन्शन मध्ये असतील, त्यांची काळजी घेतली पाहिजे. तुलाही वाटत नाही की धनंजय काका सुखरूप घरी आले पाहिजे? धनंजय काका जर प्रॉब्लेम मध्ये असतील तर तू जाय. मला पटलं ना तुला? आता तुझ्या बाबाला पटवून दे. बाबा आईला जाऊ दे. आई तू जा पण लवकर या. मला कंटाळा येतो तू नसली की. आणि तू नसली की मला करमत पण नाही. हो बाळा मला माहितीये तुला माझ्याशिवाय करमतच नाही, पण आता ऍडजस्ट कर. बाबा आहे, शशी आजी आहे, मंगलाजी आहे, ओके. आणि हो त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, स्वतःचा होमवर्क कम्प्लीट करायचा मी येईपर्यंत. मी लवकरच गुड कर जा. मला अडवण्यापेक्षा तू मगाशी कुठे गेला होतास हे सगळ्यांना सांग. चललाय झोपला था. ए डीसीपी आता तू आमच्या जाळ्यात अडकलास, तुझी आता सुटका नाय. अरे उंदीर सुद्धा जाळ्यात अडकायला वेळ घेतो रे, पण तुझ्यासारखा स्मार्ट एका डॅशिंग हिरोची ही काय गत रे. गडी बॉस कोण आहे तुमचा? अरे 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 हा तर माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय, ते पण या अवस्थेत मस्त. अरे पण आज तर आहे ना आमचा बॉस. बॉस आहे तो बॉस. चिरकुट आहे तू, चिरकुट. तुझा बॉस कोणी असू दे, त्याला सोडणार नाही, मारून टाकणार. एवढा मार खाल्ला तरी माज अजून कमी झाला नाही. पण अशाच माजोड्या लोकांना मारायला जाम मजा येते बघ. ये मारायला ह्याच्या तोंडातून मला हसण्याचं नाही रडण्याचा आवाज आला पाहिजे. मारायला सर्व मला लय भीती वाटते. अगं अगं आपण रोज काय काय ऐकतोय का ना त्या नक्षली लोकांचं. धनंजयच्या बाबतीत काही वाईट तर? आई प्लीज तू असं बोलू नकोस, असं काही होणार नाहीये. आणि मी आहे ना, मी त्यांना सुखरूप घेऊन येणार आहे. तू प्लीज पॉझिटिव्ह राहा बरं. आणि तसंही मी साधना ताईंना वचन दिलं आणि ते मी पूर्ण करणार आहे बास. अगं बाई तू पण तिकडे एकटीच चाललीस ना सर्व, मला तुझी पण काळजी वाटते ग. हां तू तिकडे गेल्यानंतर तिकडे काय घडतंय, तू कुठं जाते, काय करतेस मला सगळं फोन करून सांगशील. हा रेंज असेल नसेल, फोन लागेल न लागेल, तू फक्त पॅनिक होऊ नकोस.
आणि मला जसा वेळ मिळेल, जशी रेंज येईल, तसं मी तुला कळवत राहील. ओके, तू फक्त इथे लक्ष ठेव, कारण मी नाहीये याचा फायदा घेऊन आदित्य काहीही उद्योग करू शकतो. तू फक्त त्याच्या विरोधात ठामपणे उभी राह. तुझे बॉटल आणि ही टिफिन. साखर तुकोळी. मी शाळेत जाताना तू कशी माझी बॅग भरतेस तशी आता तू जाताना मी तुझी बॅग भरली. माझ्याकडे कुणी काही शिकवलं ना तरी माझी मुलगी हिच्या आईच्या संस्काराला जागली हे बघते. म्हणजे थँक्यू.